नमस्कार मित्रांनो, मंगेश परब ब्लॉग्सवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज परत एकदा आपण आलो आहोत उरणमध्ये डाऊर नगरमधील द्रोणागिरी या किल्ल्यावर. मी आशा करतो की तुम्ही माझा याआधीचा द्रोणागिरीचा ब्लॉग पाहिला असेल, ज्यामध्ये आपण ट्रेकिंगसोबत या किल्ल्याचा इतिहाससुद्धा सांगितलेला. आजही आपण दुर्गमाळा प्रतिष्ठान या ग्रुपसोबत आलो आहोत. पुन्हा द्रोणागिरी किल्ल्यावर येण्यामागचं कारण हे की आज दसरा आहे आणि दुर्गमाळा प्रतिष्ठान या ग्रुपने आज या किल्ल्यावर दसरा साजरा करण्याचं ठरवलेलं आहे आणि ही आपल्यासाठी संधी होती. तर गडकिल्ल्यांवर दसरा कसा साजरा केला जातो, जवळपास 20 ते 25 शिलेदार आलेले आहेत. 1-2 महिन्यांपूर्वीपासून या कार्यक्रमाचं नियोजन चालू आहे. त्यासाठी फुलांच्या माळा, मशाली तयार करणं, त्याशिवाय रांगोळ्या काढणं आणि किल्ल्यावर भगवा फडकवणं असे काही कार्यक्रम असतील. ह्या कार्यक्रमाची पूर्तता झाल्यानंतर सोनंसुद्धा लुटलं जाईल किल्ल्यावर. तर हा कार्यक्रम कसा असेल याची उत्सुकता मलासुद्धा लागून राहिलेली आहे. तर वेळ न वाया घालवता आपण या किल्ल्याची सर करूया आणि ही सगळी क्षणचित्रं आपल्या कॅमेरामध्ये कैद करूया. दर महिन्यातील एक दिवस राखून द्रोणागिरी किल्ल्यावर संवर्धन केले जाते. दुर्गमावळा परिवाराची आजची ही 8वी मोहीम होती. हे असे उपक्रम राबवून कुठेतरी हा परिवार गडकिल्ले जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. गडावर दसरा साजरा करण्यासाठी आवश्यक असे सर्व साहित्य घेऊन दुर्गमावळाचे शिलेदार गड सर करीत होते. तर मित्रांनो, दसरा म्हणजेच दशहरा किंवा विजयादशमी, नवरात्र संपल्यानंतर 10वा दिवस हा दसरा म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी श्रीरामांनी रावणाचा वध करून त्यावर विजय मिळवला होता आणि म्हणून या दिवसाला विजयादशमी म्हणतात. पांडवांनी अज्ञातवास संपताच शमीच्या वृक्षावरील शस्त्रे काढून त्याचे पूजन केलेले होते, तोच हा दिवस. गडावर पोहोचताक्षणीच सर्व शिलेदारांनी आपापली ओळख करून दिली आणि 3 गटांमध्ये सर्व शिलेदार विभागले गेले. त्यापैकी एका गटाने गडावरील इमारतीचा परिसर स्वच्छ केला. स्त्रिया फुलांच्या माळा बनविण्यात तर काही जण रांगोळी काढण्यात व्यस्त झाले. तर मित्रांनो, वीर योद्धे मोहिमेवरून परतल्यानंतर शत्रूला लुटलेली संपत्ती आणत आणि ओवाळणीमध्ये स्त्रियांच्या ताटात लुटीमध्ये लुटलेला जो ऐवज असायचा तो ठेवत असत. अन्य संपत्ती देवासमोर ठेवून देवाची प्रार्थना करत असत. तर शेतकरी पावसाळ्यामध्ये पिकवलेले पहिले धान्य देवासमोर ठेवत असत आणि त्यातला काही भाग तोरणामध्ये बांधून घराच्या दरवाजाला लावत असे. तर तीच चालीरीती किंवा तीच पद्धत अजूनही आपण कुठेतरी पाळत आहोत. त्याचप्रमाणे आपण सोनं लुटणं जे काही पद्धत आहे त्यासाठी आपण आपट्याची पानं एकमेकांना देतो. गडाच्या मागील प्रवेशद्वारावर काही शिलेदारांनी येण्याजाण्याचा मार्ग मोकळा केला. तटबंदीवर वाढलेले गवत झाडी साफ करण्यात आली. ही सर्व कामे करताना गडाच्या जीर्ण झालेल्या तटबंदी आणि बुरुजांना नुकसान होऊ नये म्हणून शिलेदार आपल्या अनुभवांचा वापर करीत होते. या प्रवेशद्वारावर सुद्धा फुलांच्या माळा बांधून
सुशोभीकरण करण्यात आले. तिसरा संघ एका बुरुजावर धातूचा खांब उभारून ध्वजारोहणाची तयारी करीत होता. तर मित्रांनो, या किल्ल्याची साफसफाई आपली बऱ्यापैकी झालेली आहे. ध्वज फडकवण्यासाठी एका बुरुजावर आपण खांबसुद्धा उभारलेला आहे. त्याशिवाय या गडकिल्ल्याचा जो मुख्य द्वार आहे तिथे साफसफाई करून रांगोळी काढण्यात आली आहे. आणि ही जी इमारत उभी आहे या इमारतीच्या समोर रांगोळी काढून फुलांनी सजावट केलेली आहे. थोड्या वेळात आपण छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि काही शस्त्र यांची इथे पूजा करणार आहोत आणि ज्या बुरुजावर आपण खांब उभारला आहे तिथे ध्वजारोहण करणार आहोत. पूजनाची योग्य मांडणी करून शास्त्रशुद्ध पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दहीदुधाने अभिषेक केला गेला. तसेच दसऱ्यानिमित्त शस्त्रांचीही पूजा करण्यात आली. पूजनानंतर ध्येय मंत्र व गारद म्हणण्यात आली. भंडारा उधळून बुरुजावर भगवा दिमाखात फडकविण्यात आला. गडाच्या मागील प्रवेशद्वारावर सुद्धा घोषणा दिली आणि भंडारा उधळला गेला. गडाच्या परिसरात मशाल यात्रा काढण्यात आली.
या उपक्रमात गडकोट संघाचे काही शिलेदार सहभागी झाले होते, त्यांचे विशेष आभार। तर मित्रांनो, द्रोणागिरी किल्ल्यावर दसरा सण साजरा झालेला आहे आणि तुम्हाला ही जाणीव झालीच असेल की गडकिल्ले हे सांभाळले गेले पाहिजेत, जपले गेले पाहिजेत। त्यासाठी आपणच कुठेतरी पुढाकार घेऊन गड संवर्धन म्हणजेच फोर्ट रिस्टोरेशन आणि गडांवर सण साजरे केले गेले पाहिजे, कारण हाच वारसा कुठेतरी आपण आपल्या येणाऱ्या पिढीला देणार आहोत। दुर्ग मावळा प्रतिष्ठानसारखे अनेक ग्रुप आहेत जे दुर्ग संवर्धन या कार्यामध्ये कार्यरत आहेत, तर तुम्हीसुद्धा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे जमेल तसं यामध्ये सहभाग घ्या आणि गडकिल्ले वाचवा। आपला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट नक्की करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।